नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई विजन चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज 3 जुलै रोजी झालेल्या तलाठी या पदभरतीच्या परीक्षेतील फर्स्ट शिफ्ट सकाळच्या सत्रामधील 31 प्रश्नांचं ॲनालिसिस पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं सुरुवातीला आपल्या स्क्रीनवरती दिसतो आहे गणितावरती प्रश्न विचारण्यात आला होता. एक सिरीज दिलेली आहे पहा. दुसरा जो प्रश्न आहे पहा, एने 1,00,000 रुपये गुंतवून करून व्यवसाय सुरू केला, 4 महिन्यानंतर बीने 50,000 रुपये भांडवल गुंतवले व 2 महिन्यानंतर सीने, तर अशा पद्धतीने हे गणित दिलेले पहा. तर यांचे जे गुणोत्तर आहे तर बीचा हिस्सा किती असं याच्यामध्ये विचारलेले पहा. पुढे पहा, आयताची लांबी 40% वाढवली, रुंदी 30% कमी केली तर क्षेत्रफळामध्ये किती टक्के वाढ किंवा घट झाली. तर अशा पद्धतीनं प्रश्न विचारलेला आहे. हे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बळीराम वरपे यांनी पाठवलेले आहेत. बळीराम वरपे सरांचे आभार, कारण त्यांनी आपल्यासाठी खूप मोठे प्रश्न घेऊन आलेले आहेत. आपल्याच चॅनलवरती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्रश्न तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर पहा, पुढचा प्रश्न आहे, 52 पत्त्याच्या कॅटमधून राजा असण्याची संभाव्यता किती. तर संभाव्यतेवरती एक प्रश्न विचारलेला आहे. पुढे पहा, 17 फळं 3 जणांनी खाल्ली, एने इतरांपेक्षा जास्त फळे खाल्ली तर एची फळे खाण्याची संभाव्यता किती. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, संभाव्यतेवरती 2 प्रश्न आलेले आहेत. तर संभाव्यतेचा सुद्धा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी महत्त्वाची सूचना की तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर दिसतोय, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही सुद्धा तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर पाठवू शकता. पाठवत असताना तुमचं नाव, तुमच्या शहराचं नाव आणि तुमच्याकडे जे उपलब्ध प्रश्न असतील ते तुम्ही दिलेल्या स्क्रीनवरील व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. पुढचा प्रश्न पहा, बाला रफिक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत. बाला रफिक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असा प्रश्न आलेला आहे. तर व्यक्ती आणि क्षेत्र याच्यावर आजही प्रश्न आला आहे पहा. पुढे आहे, 2018 बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सुवर्णपदक कोणाला मिळाले. हा एक प्रश्न आलेला आहे करंटमध्ये 2018 पुढील प्रश्न आहे, 150 वर्षापासून लोकप्रतिनिधीचे पुतळे जाळले जातात. तर हा प्रश्न आहे बघा, 150 वर्षापासून लोकप्रतिनिधीचे पुतळे जाळले जातात. या हा नेमका प्रश्न समजलेला नाही, परंतु हा पाठवण्यात आला पहा. परत, जागतिक वारसा कोणत्या जिल्ह्यातील 2 ठिकाणांचा समावेश आहे. जागतिक वारसा स्थळे जी आहेत त्याच्यामध्ये कुठल्या एकाच जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणांचा समावेश आहे असा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, छत्रपती पुरस्कार कोणत्या तारखेला दिला जातो. छत्रपती पुरस्कार जो दिला जातो त्याची तारीख विचारलेली आहे. पुढचा प्रश्न पहा, कोर्ट चालू आहे हे पुस्तक कोणाचे आहे. कोर्ट चालू आहे हे पुस्तक कुणी लिहिले अशा प्रकारचा प्रश्न आहे. मराठी व्याकरणाचा प्रश्न पहा, द्विज या समाना या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ नाही. तर पहा, इथं ऑप्शन दिलेले आहेत, हात, 2, डोळा आणि ब्राह्मण. तर अशा पद्धतीने द्विज या अर्थाचा नसणारा शब्द ओळखायचा. पुढे पहा, आंधळी कोशिंबीर हा कशाचा प्रकार आहे. तर हा एक खेळ आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे सविस्तर उत्तर आपल्याला आज रात्री फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट या दोन्हीचा मिळून एक मोठा व्हिडिओ बनवणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर आणि स्पष्टीकरण पाहायला मिळेल. तोपर्यंत आपण फक्त प्रश्न पाहूया. पुढे पहा, आजी नातीला गोष्ट सांगते, कर्ता ओळखा. आजी नातीला गोष्ट सांगते, यातात कर्ता ओळखायला सांगितलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, गवळी दूध काढते, कर्ता ओळखा. तर कर्ता ओळखण्यावर इथे 2 प्रश्न आलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा, आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन काय होते. तर आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन काय होते असा प्रश्न आहे. पुढे, विभक्तीवर पंचमी आणि तृतीया या विभक्तीचे प्रत्यय देऊन विभक्ती ओळखायला सांगितली होती. पुढचे प्रश्न आपल्या समोर आहेत पहा, 2015 जर अधिकाऱ्याने दिरंगाई केली तर त्याला किती दंड बसतो अशा पद्धतीचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, माहिती आयुक्त समितीचा अध्यक्ष कोण असतो. तर ऑप्शन दिलेले आहेत, राष्ट्रपती, न्यायाधीश, पंतप्रधान आणि माहिती प्रसारक अधिकारी. तर पहा, माहिती प्रसारण व संचार मंत्री. याच्यापुढे जी आहे ती सिरीज दिलेली आहे, त्याच्यामध्ये एरर ओळखायचा आहे तुम्हाला. गणिताची सिरीज दिली, त्याच्यामधलं चुकीचं पद कोणतं आहे हे विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, 2050 कार्बन मुक्त करण्याचे उद्दिष्ट कोणी ठेवले आहे. तर कार्बन मुक्त 2050 कार्बन मुक्त हे ध्येय कोणाकडून ठेवण्यात आले अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा, 2018 स्वच्छता पुरस्कार कोणाला मिळाला, म्हणजे कुठल्या जिल्ह्याला मिळाला असा प्रश्न विचारलेला आहे. तर हा जिल्हा सांगायचा आहे.
काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? विद्यार्थी मित्रांनो, काँग्रेसचं पहिल्या अधिवेशनासंदर्भातला कालही एक प्रश्न इथं आलेला होता, तर याच्यामध्ये काल जो प्रश्न आलेला आहे तोच प्रश्न आज रिपीट होताना दिसतोय. तर याचा फायदा तुम्हाला पुढच्या पेपरसाठी नक्कीच होणार आहे. पुढे पहा, पुढचा प्रश्न आहे, आयजीच्या जीवावर बायजी डॅश. तर आयजीच्या जीवावर बायजी उदार हे मनपूर्ण क्रम आली होती, तर हे मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे. पुढे पहा, तुमच्या समोर काही आकृत्या दिसतात, तर आकृतीवरती सुद्धा प्रश्न आला होता, आकृत्या दिल्या होत्या आणि प्रश्नामध्ये इथं प्रश्न विचारण्यात आला होता. तर हे जे प्रश्न तुम्हाला दिसत आहेत तेच प्रश्न रिपीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. याच्यापैकी बरेचसे क्वेश्चन रिपीट होऊ शकतात किंवा त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे ती आपल्याला कळायला मदत होऊ शकते. पहा, तर पुढे इथं सुद्धा रिकाम्या जागामध्ये तुम्हाला योग्य ते अंक भरायचे होते. तर हा एक गणितावरचा प्रश्न आला होता. पुढे पहा, अ व ब एकाच मार्गी एकाच वेगाने निघतात, तर अ हा 60 मीटर गेल्यानंतर डावीकडून 20 मीटर अंतर पुढे जातो, नंतर उजवीकडून 40 मीटर जातो, पुन्हा उजवीकडे वळून त्याच मार्गावर येतो. ए व बी मध्ये अंतर किती असेल? तर शेवटचं त्यांचं अंतर जे असेल ते विचारलेलं आहे. तर अशा पद्धतीचा इथं रिझनिंगवर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. पुढे पहा, इंग्रजी व्याकरणाचे इथं प्रश्न मिळतात. डुअर बेल स्पेल करेक्शनसाठी विचारला होता. डुअर बेल क्रेडिबल हे जे शब्द आहेत, डुअर बेल क्रेडिबल आणि इडिबल असे हे तीन प्रश्न स्पेल करेक्शनसाठी विचारण्यात आले होते. इथं मराठी व्याकरणाचा एक प्रश्न दिसतोय. पहा, देवघर या शब्दाचे लिंग ओळखा. तर देवघर या शब्दाचे लिंग ओळखा अशा पद्धतीचा प्रश्न आहे, हा सुद्धा विचारण्यात आला होता. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते आजच्या सकाळच्या शिफ्टमध्ये आलेले आहेत. आणखीन काही प्रश्न तुमच्याकडे असतील तर तुम्ही सुद्धा स्क्रीनवर दिसलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवू शकता. पाठवत असताना तुमचं नाव, शहराचं नाव आणि उपलब्ध असणारे प्रश्न व्यवस्थित लिहून तुम्ही आम्हाला पाठवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हे जे आत्ता आपण प्रश्न पाहिलेले आहेत ते प्रश्न रिपीटसुद्धा होऊ शकतात आणि स्ट्रॅटेजी जी आहे प्रश्नांची ती तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कळालेली असेल. तर याचं जे स्पष्टीकरण आहे किंवा आज रात्री सकाळच्या किंवा दुपारच्या शिफ्टचे जे काही प्रश्न होतील त्या प्रश्नांचं संपूर्णपणे ॲनालिसिस जे आहे ते आज संध्याकाळी आपल्या चॅनलवरती उपलब्ध होईल. तोपर्यंत तुम्ही वाट पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा. काही कमेंट्स असतील तर तुमच्या सजेशन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि ईविजन चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच तलाठी पदाच्या अपडेट मिळवण्यासाठी ईविजन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.